नमस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी फूट निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच आता नव्यानं शिवसेनेच्या उभारणीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे संपूर्ण शिलेदार मैदानात उतरले आहे यामध्ये शिवसेनेचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याचवेळी यवतमाळ जिल्ह्याचे माजी मंत्री आणि दिग्रजचे माजी आमदार संजय देशमुख यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची गुप्त भेट घेतली असून त्यांच्या या भेटीमुळे राजकीळतोमध्ये एकच खळबा उडाल्या असून देशमुख लव हे लवकरच आता शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झाला आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज मतदारसंघाचं राजकारण हे शिंदे गटाचे नेते संजय राठोड आणि संजय देशमुख यांच्या अवतीभोवती फिरत आहे आणि तर या दोन्ही नेत्यांनी आपली राजकीय कारकीर्द ही शिवसेनेतूनच ने सुरुवात केली होती मात्र नंतर संजय मात्र नंतर संजय देशमुख यांनी अपक्ष म्हणून संजय राठोड यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती मात्र आता शिंदे गटात गेलेल्या संजय राठोड यांना राजकीय धडा शिकवण्यासाठी शिवसेना नेतृत्वाने आता पावलं टाकायला सुरुवात केली असून राठोड यांच्या विरोधात माजी मंत्री संजय देशमुख यांना उभा करण्यासाठी डाव रचला असून आगामी कालावधीमध्ये निश्चितपणे गटाचे नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांना धक्का देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही खेळी खेळली असल्याचं बोललं जात आहे मात्र उद्धव ठाकरे यांच्या याच खेळीची चर्चा सध्या राजकीय गटात दाखल झालेल्या चाळीसच्या चाळीस आमदारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे याच प्रकारची खेळी खेळणार असल्याचं देखील बोललं जात आहे तर मंडळी एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या या राजकीय भूमिकेबद्दल त्याचबरोबर सिंदे गटाच्या भूमिकेबद्दल बद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो मराठी हाऊस मध्ये सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून दरोनो नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच